अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ, महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांची मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे गुरुवार, म्हणून माझ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। तुम्हाला माहिती आहे 23 तारखेची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत आहोत, तो आहे स्वामींचा प्रगट दिन। उद्या आहे 3 तारीख, उद्यापासून बऱ्याच माझ्या महिला सेवेला सुरुवात करणार आहे। पण काय होतं माहितीये ताई, आम्ही जॉब करतो किंवा मुलं लहान आहे, घरात महाराजांची सेवा केल्यावर सासूबाईंना चालत नाही, अशा वेळेस आम्ही काय करावं? किंवा नोकरी करतो, मुलं लहान आहे, ताई आम्हाला नाही जमत। बघा, कधी कधी खरंच असं होतं की तुमची इच्छा असून पण तुम्ही त्या सेवेपर्यंत पोहोचू शकत नाही। पण महाराजांची सेवा करायला कुठलंही बंधन नाहीये। तुमच्यात इच्छाशक्ती असेल, जिद्द असेल, तर तुम्ही अर्थात ती सेवा करू शकता। बऱ्याच वेळा असं होतं की ताई आम्हाला सुतक आलेलं आहे, विटाळ आलेला आहे, तर काय करावं? बघा, 3 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत हा 21 दिवसाचा कालखंड आहे। या 21 दिवसात तुम्हाला मी सांगते, नाही काही तर रोज एक अध्याय, एक स्वामीचरित्र सारामृताचा पाठ तुम्ही करू शकता। रोज एक अध्याय वाचायला किती वेळ लागतो? आता मला विचाराल तर मला 2 मिनिटं लागतात, तुम्हाला 3 मिनिटं लागल। सॉरी, तुम्हाला सांगते अध्याय कुठून सुरुवात होतो। बघा, इथून एक अध्याय सुरू होतो जो इथे संपतो। आता सांगा, तुम्हाला 3 मिनिटं लागेल, मला 1.5-2 मिनिटं लागतात, 2 मिनिटं लागतं मला, तुम्हाला 3 मिनिटं लागेल, तेवढं नाही काढू शकत तुम्ही। जर तुम्ही जर दिवसातून स्वतःसाठीच, कारण आपण सेवा महाराजांसाठी करतो पण आपण मागत असतो काही ना काही, तुम्ही जर महाराजांसाठी जर 5 मिनिटं काढू शकत नाही तर कुठलंही एक्सक्यूज देऊ नका। इवन ताई आमच्या सासूबाईंना सेवा केलेली चालत नाही, अहो तुमच्या मनात स्वामी आहे ना, तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये बसून सेवा करा, कुठलंही बंधन नाही, फक्त तुम्ही दिवाणवर बसू नका, तेवढं तुम्हाला एक पाळायचं आहे। खाली तुम्ही एक सतरंजी टाका ज्याचा वापर तुम्ही झोपताना करत नाही, त्याच्यावर तुम्ही बसून सेवा केली तरी हरकत नाही, कुठलंही बंधन नाही या सेवेचं। तुम्ही विचार करा, रोज एक जर तुम्ही अध्याय वाचला तर अर्थात स्वामीचरित्र सारामृत असे 21 अध्याय तुमच्याकडनं वाचून येईल, म्हणजे एक पाठ होईल। खरं तर रोज 5 मिनिटं काढायला काहीच मार्ग नाही। तुम्ही 3-3 अध्यायाचं जरी पठण केलं तरी तुमचे ह्या 21 दिवसात तुमचे चांगले पारायण होतील, 3 पारायण होतील, हरकत नाही। तुम्ही 3 करू शकता, तुम्ही 7 करू शकता, तुम्ही 11 करू शकता, तुमची इच्छा असेल तेवढे करू शकता। माझ्या महिला जेव्हा मला सांगतात ना, ताई आम्ही सेवेला सुरुवात केली आहे पण आम्ही काहीच मागितलं नाहीये, आम्ही फक्त सेवा करणार आहे, तेव्हा खूप छान वाटतं। म्हणून मोजून मापून कधी सेवा करू नका। तुमची इच्छा असेल, तुम्हाला नाही जमत ना, रोज एक माळ तरी महाराजांच्या समोर बसून करा। माळ पण नाही येत आई, माळ जेव्हा हातात घेतो तेव्हा 108 वेळाच महाराजांचं नामस्मरण होतं, पण जेव्हा तुम्ही माळ सोडून फक्त ते 5 मिनिटं, माझ्या 24 तासातले फक्त 5 मिनिटं माझ्या महाराजांसाठी आहे, फोटो असो, मूर्ती असो, वाण असो, मनात महाराजांना स्थान दिलेलं आहे, तुमच्या हृदयात स्थान दिलेलं आहे, त्या स्थान तिथेच माझे महाराज आहे, आणि तिथेच फक्त 5 मिनिटं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा। त्या 5 मिनिटात मुलं आहे, संसार आहे, काम आहे, काही नाही, कुठलाही विचार नाही, फक्त माझे महाराज आणि मी, महाराजांशी एकरूप व्हायचं आहे। त्यावेळेस कुठलंही टेन्शन नाहीये। खूप टेन्शन असतं जेव्हा सेवेला लागतो तेव्हा 100 विचार येतात, पण तुमच्या आवाजाकडे, म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तुमच्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करा, कुठलेही विचार येणार नाही, आणि जरी आले तरी त्यांना थारा देऊ नका, त्यांच्याशी गप्पा मारू नका। हे झाल्यानंतर ज्यांची इच्छा असेल, ज्यांना स्वामीचरित्र सारामृत करणं शक्य होत नाही, ज्यांना नामस्मरण करणं शक्य होत नाही, तारक मंत्र आहे, तारक मंत्र तुम्ही रोज 3 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, तुमची इच्छा तेवढं करा, मोजून मापून सेवा करू नका। हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल, सुरुवात तर करा ना, काहीही होणार नाहीये। महाराज ते तुम्हाला फटके देणार नाही, कारण तू इतकीच माळ केली आणि इतकंच नामस्मरण केलं, अजिबात नाही। तुमच्यातला जो दृढ विश्वास आहे ना, महाराज आपल्या भक्तांची वारंवार परीक्षा बघत असतात, कारण आपल्या कर्मानुसार त्यांना फळ द्यायचं असतं। पण ह्या सगळ्या वाईट प्रसंगांना, ह्या सगळ्या प्रॉब्लेमांना, की मुलगा रडतो आहे, सासूबाईंना चालत नाहीये, ताई आम्हाला मासिक धर्म आहे, विटाळ आहे, सुतक आहे, अहो तुम्ही नामस्मरण करू शकता, माळ हातात घेऊन करायची गरज नाही, पण नामस्मरण चालता बोलता उठता बसता। महाराजांची सगळ्यात आवडती सेवा कुठली तर ती नामस्मरणाची आहे। महाराज माझे महाराज म्हणायचे की जो माझं नाव घेईल त्याच्या प्रत्येक वेळेस मी हाकेला धावलेल। तुम्ही एकदा जरी तुम्ही माझ्या कमेंटला श्री स्वामी समर्थ म्हणता ना, त्या सेवेचं पण फळ तुम्हाला महाराज देणार। महाराज कधीही कोणाचं काही ठेवत नाही। म्हणून तुम्हाला सांगते, ज्यांची इच्छा असेल त्यांनी 21 पारायण आवर्जून करावा।
पण ताई आम्ही बाहेर गावी आहोत, खूप कमेंट्स येतात की बाहेर गावी आहोत, विटाळ आहे, धाव्याचं खाऊका, वर्ष सध्याचं खाऊका, काहीही होत नाही, खा तुम्ही. पण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार आहे, लक्षात घ्या, संकल्पयुक्त पारायण जर तुम्ही करणार असेल तर 10व्या आणि 12व्याचं तुम्ही खाऊ नका, तेवढं तुम्ही पाळा. पण अन्न वर्ज्य आहे. हॉटेलचं खाऊ का, हॉटेलमध्ये पैसे देऊन खातो. तुम्हाला सांगते याचं काय होतं ना, कोणाच्या घरचं खाल्ल्याने पाप नाही लागत, त्यांच्या घरात जर ती निगेटिव्हिटी असेल तर ती अन्नाच्या दोषाद्वारे आपल्यात येते. म्हणून सांगतात की परान्न वर्ष आहे. खूप कडकडीत नियम नाहीये, पण मी तुम्हाला सांगितलं प्रगट दिनाची खूप वाट बघत आहोत की महाराजांना आपण आपलं गुरुपद दिलं आहे, आयुष्याची नौका आपण महाराजांच्या स्वाधीन केलेली आहे. घाबरायचं कारण नाही, कारण ते नौका चालवण्याचं काम महाराज करतात. तुमचं काम काय आहे, सेवा करणं. ताई आम्हाला हे नाही जमत, तुम्ही रोज मानस महाराजांचं जी मानस पूजा आहे ती तुम्ही ऐका, किंवा नाही जन्म नाही नाम ज्याला आपण स्तवन मंडल म्हणतो ती ऐका. कितीतरी सेवा आहेत ज्या तुम्ही ऐकू शकता, पठन करू शकता, कुठलाही नियम नाहीये. पण फक्त तुमची श्रद्धा असणं महत्वाचं आहे. ज्यांना रोज एक एक पाठ करणं शक्य होत नाही, आता पाठ म्हणजे काय, एक ते 21 अध्याय, ज्यांना रोज एक एक पाठ करणं शक्य होत नाही, रोज 3-3 अध्याय वाचा, 21 दिवसात तुमचे 3 पारायण होतील, हरकत नाही. फक्त आपल्याला महाराजांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि फक्त म्हणायचं की हा जन्म दिला आणि ह्या जन्मात तुमच्यासारखे गुरु लाभले, आयुष्यात दुसरं काहीच नको, दुःख येणार, संकट येणार, त्यांना येऊ द्या, जाऊ द्या, पण महाराज सोबत आहे. अख्खा ब्रह्मांड चालवणारा जर ब्रह्मांड नायक तुमच्या सोबत आहे तर कसली भीती आणि कसलं टेन्शन काहीच नाही. सगळं महाराजांवर सोडून द्या, सगळा विचार आपण केला तर त्यांनी काय करावं, आपलं काम काय आहे, सेवा करणं, त्याचा मेवा देणं, न देणं, ते कसं देणं, काय देणं, हे महाराजांच्या हातात आहे. कारण तुमच्यासाठी काय बेस्ट आहे, तुमच्यासाठी काय चांगलं आहे हे महाराजांना माहिती आहे तुमच्यापेक्षा. कारण मी सुद्धा मी क्षणिक सुखाचा विचार करते की मला आत्ताच्या आत्ता हे हवं आहे, पण नंतरच्या 5 वर्षात तीच गोष्ट माझ्यासाठी जर हानिकारक असेल तर ती महाराज देणार नाही. मी कितीही जीव तोडला तरी ते देणार नाही. म्हणून तुम्हाला सांगते की सेवा करा, सेवेला काहीच नाही. रोज 5 मिनिटं महाराजांच्या समोर, किंवा इव्हन तुम्हाला मी एक सांगते, तुम्ही ट्रॅव्हल करता आहात, तुम्ही ऑफिसला आहात, तुमची दुकान आहे, मेडिकल आहे, काही पण आहे तुमचं, तिथे फक्त 5 मिनिटं महाराजांचं ध्यान करा, महाराजांचं नामस्मरण करा. तुम्हाला मी सांगते प्रगट दिनापर्यंत तुम्हाला चांगली बातमी ऐकायला येणारच. बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ते आम्ही गुरुचरित्राचं पारायण करू का. तुम्हाला सांगू का, तुम्हाला माहिती असेल की 23 तारखेला महाराजांचा प्रगट दिन आहे, 22 तारखेला गुढीपाडवा आहे आणि 21 तारखेला अमावस्या आहे. गुरुचरित्राचं पारायण जेव्हा तुम्ही करता, 7 दिवसाचं आपण पारायण करत असतो ज्याची 8व्या दिवशी समाप्ती येते. जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताना, त्याचा एक नियम आहे की गुरुचरित्राचं पारायण करताना मध्ये अमावस्या नाही आली पाहिजे. म्हणून तर आपण प्रगट दिनाला गुरुचरित्राचं पारायण करत नाही, आपण पुण्यतिथीला गुरुचरित्राचं पारायण करतो. ते करणारच आहोत, आपण सगळे मिळून करणार आहोत. म्हणून आता फक्त स्वामी चरित्राचा आरंभ ग्रंथ वाचूया, जास्तीत जास्त हा ग्रंथ वाचा. तुम्हाला सांगते हा ग्रंथ म्हणजे महाराजांचा आत्मा आहे. हा ग्रंथ ज्या घरात गेलेला आहे, ज्या घरात असतो ना, तिथे महाराज निर्गुण स्वरूपात वास करत असता, एवढा प्रभावी हा ग्रंथ आहे. आणि सांगायला खूप आनंद होतो, महाराजांच्या कृपेने आपल्या केंद्रातल्या मावशींचा मी नंबर दिला होता तर त्यांचे 301 स्वामीचरित्र सारामृत गेले, म्हणजे 301 घरांमध्ये आपण महाराजांना पोहोचवलं आहे. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात आवडती सेवा की मी माझ्या स्वामी भक्तांपर्यंत महाराजांना नेलं. निमित्त मी नाही येते, सगळे हे निमित्त मात्र मी आहे, सगळे करता आणि करविता माझे महाराज आहे. पण जेव्हा स्वामीचरित्र सारामृत एखाद्याच्या घरात जातो, त्याच्या कमेंट होतात की ताई आम्हाला ग्रंथ मिळाला, एवढं भारी वाटतं ना. हा ग्रंथ आला आहे ना, तुमच्या यशाची ही किल्ली आहे, तुमचं आता सगळं चांगलं होणार. बऱ्याच वेळांना की ताई आम्हाला हा ग्रंथ भेटत नाही, तुम्ही 8208-72-92 तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला मिळून जाईल. आणि काय होतं, तुम्हाला जर जवळपास केंद्र असेल तर आवर्जून केंद्रातूनच घ्या. पण ज्यांच्या गावात केंद्र नाहीये, काही कारणामुळे त्या जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. सगळ्या घराघरात माझे महाराज जाऊ दे आणि हा ग्रंथ जाऊ दे, हीच मी महाराजांचरणी प्रार्थना आणि हीच माझं खूप मोठं स्वप्न आहे. बाकी आयुष्यात मला काहीच नको हे महाराजांना पण माहिती आहे. सो चला, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि सगळ्यांना सांगते, पुरुष स्त्री कोणीही नाही, आपल्याला प्रगट दिनानिमित्त खूप छान अशा सेवा करायच्या आहे, जास्तीत जास्त सेवा करायची आहे. मोजून मापून करू नका, 5 मिनिटं बसा, 10 मिनिटं बसा, तुमची इच्छा, पण सेवा मात्र आवर्जून करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.